नमस्कार, मी वसुंधरा पवार कदम. तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज आणि आता एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, पाहूयात. खंडाळा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते. विवाहतेच्या आत्महत्येनंतर साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील कोपर्डे येथे विवाहतेच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी सासरच्या घरी गोंधळाचे वातावरण निर्माण केल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवल्याने अनुचित प्रकार टळलाय. कोपर्डे येथील एक दाम्पत्य आपल्या मुलासमवेत गुजरात येथील नवसारी येथे नोकरीनिमित्ताने वास्तव्यास होतं. यामध्ये मृत विवाहिता ही बारामती तालुक्यातील असून तिने गुजरात येथे आत्महत्या केल्या. यावेळी नातेवाईकांच्यात वादविवाद प्रसंग उद्भवल्याने घटनास्थळी लोणंद पोलीस दाखल झाले. नातेवाईक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन तणाव आणखी वाढत गेला. यावेळी लोणंद पोलिसांनी शांततेने प्रकरण हाताळत दोन्ही बाजूकडील नातेवाईकांना शांततेचे आवाहन केल्याने वादावर अखेर पडदा पडलाय. पुढील तपास लोणंद पोलीस करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी दिली. मी कोण बोलतोय सांगा ना त्यांना. लहान मुलांची चेन, ब्रासलेट, अंगठी, राजमुद्रा, दिवाळी अंगठी छान दिसतात. वारस म्हणून वरचे नाव ओळखत आहे का? ओळख करून देऊ. मी कोण बोलतोय सांगा ना त्यांना. लहान मुलांची चेन, ब्रासलेट, अंगठी, राजमुद्रा, दिवाळी अंगठी छान दिसतात. वारस म्हणून वरचे नाव लावून त्या शब्दाच्या पुढे ती व्यक्ती म्हणून बोलणार नाही. त्यांना बोलायच नाही, कुणी एक शब्द बोलत नाही. ती व्यक्ती समोर लक्ष द्या. समोर व्यक्ती बोलत असताना तुमच्या एकही व्यक्ती मध्ये बोललं तर ती व्यक्ती नंतर एकही शब्द बोलणार नाही. ओके, तुम्ही म्हटलेत ना आमच्या कोणीही बोलणार नाही. एक शब्द कोणाच्याही तोंडून येता कामा नये. एक शब्द तोंडातून येता कामा नये याचं मागचं कारण लक्षात घ्या. एखादा शब्द तर कोणी बोललं त्याचं समज कमी काही समज जास्त होतं आलं लक्षात. त्यामुळे एकही शब्द कोणी बोलू नका. समोरची व्यक्ती बोलत असेल तर त्याला बोलू द्या. ओके, तुम्हाला जे अपेक्षित त्या व्यक्ती ती बोलते. ऑलरेडी सरपंचांनी जे सांगितलं आहे तेच ती व्यक्ती सांगते. मी बोललेलं काय चुकीचं आहे का? बोला. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज.